मंदिरच्या बॅक साईडला चालले मित्रांनो आपण, याच्या आधी कधी गेलं नाही, खूपच डेंजर आहे। पाय जर बाय चान्स जर पाय निष्ठला तर पूर्ण खाली दरीमध्येच घुसलो। चला गाडी लावली इथं तर आपल्याला इकडून वर जायचं। चला धन्यवाद मामा, गाडी राहू द्या इथं। इथून कसं जायचं म्हणाल्या? इथून वरी जायचं का सर? बरं बरं, चला राहू द्या मग, गाडी जाऊन येतो आम्ही निवांत येतात। चला मित्रांनो, एक मित्र दिसणार अजून मजा येते। गाडी चालू चालू तसं बी थकले। अभिनव शिव कसलं भारी आहे, काय आहे ते माहिती का? गोगलगाय आहे, गोगलगाय। हा ती पहिले येत होते बघ भाऊ आपल्या इथे, खेड्यात राहत की बे कस तू काय दूधवाले आहेत का? ती मामा येत होते आधी, ते म्हणाले गोगलगाय। गाडी लावू दिली ती एक चांगलं गेलं। गाडी घेऊन मी आले असते आपण वरून, पण जे असे चढून जाण्यात मजा आहे ती गाडीवर नाही। अनुभव आपण घरचे घेऊन आले, घरच्यांना संग घेऊन आले ना, करमतच नाही। फोटो ते काढावा लागते, घरच्यांना घेऊन आले करमत आहे। कसं बोलायचं, व्हिडिओ घरच्यांना याच्या की बस फ्रीडम राहते ना, आपण जसं लाजणं वगैरे जे राहते लाजता घरच्यांसमोर, तसं नाही आपल्या जोड्या नदी याच्या जवळ जाऊ ना। आपण कधी काय बोलायला आपला भरोसा नाही, होय काय म्हणतात मग ते घरच्यांना कसं पटते कोणाला पटत नाही। तर मित्रांनो ते सांगता टॉपिक अर्ध्या वाटत राहिला, तर आम्ही बेंचेसवर बसलो होतो, तर एका एकाने एक मुलगी आली ती, आम्ही चौघ जण बसले होते आमच्या ग्रुपचं बसल्यानं ती मुलगी आली, एकाला बांधली आमच्या बाजूच्याला, मग आमच्या मित्राला बांधू लागली। त्यानं काय केलं, बाजूच्या मित्राचा हात वरी केला, असं वरी ठेवून टाकलं। वरी ठेवून ती मुलगी आली, त्याचा नाही तुझा हात समोर करून हात समोर केला, लाजत गाजत आज समोर केलं, राखी बांधून टाकली, तर बांधली की जसं मान खाली घातलं आणि लढाई चालू केलं बिचारं। आणि सगळ्या वर्गाला माहित होत याचं मन आहे त्या पोरीवर, सगळे वर्ग जशी तिने राखी बांधली सगळं वर्ग अशा जोरजोरात ओरडू लागलं, असं लागलं फुल मजे। आणि पोरीला माहित नव्हतं, पोरीला माहित होतं माग येत होतं ते, पण ते आता ते माहित नाही नेमकं त्या पोरी पोरीमध्ये काय बोलणं झालं काय झालं, त्यानं तिनं कसं काय राखी बांधली की ते बी कळलं नाही। तो अजून बिचारा एवढंच तोंड करून राहला। जाऊ दे, आता तिचंही लग्न झालंय, त्यांनाही मस्त जॉबला लागले, चांगलं चालले सगळ्याचं। एवढं काय पिक्चर मध्ये जसं दाखवतात ओव्हर तसं काही घडत नाही रिअल लाईफ मध्ये। थोडं बहुत चलते, थोडं बहुत मन दुखते, पण ठीक आहे ना, लाईफ आहे समोर आहे, चलत राहणार आहे। फायनली आपण रत्नेश्वरी गडावर पोहोचले आहोत, जास्तीत जास्त 500-600 मीटर वरती आता माताचं मंदिर आहे, तर दर्शन होईलच आपलं। चलो
क्लियरिटी वाढती ना चिंतामणी येत नाही काय तर ठेवा की दक्षिणा ते फिरते की असं उचलायचं असते म्हणजे हात ठेवायचा फक्त हात ठेवायचा म्हणजे जे आपण मनात काही इच्छा वगैरे ठेवली समजा म्हणजे ही ऑटोमॅटिक फिरणार मग जे काही हे ते मनात वगैरे ठेव सर आपल्या गोष्ट आपल्या इच्छा पेंडिंग मार उडी मार काय काय सही क्या बात सही नजारा है बघी जबरदस्त नजारा नांदेड मधला जेव्हा कधी मला बोर होते तेव्हा खूप खुश होतो तेव्हा मी इथे येतो ते म्हणतात ना एक आपलं फेवरेट पॉइंट असते तसं माझं हे रत्नेश्वरी हे माझं फेवरेट पॉइंट आहे आपलं पूर्ण नांदेड मधलं चला मित्रांनो माताचं दर्शन झालेलं आहे आता माताच्या मंदिराच्या पाठीमाग एक महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरला बऱ्याच जणांना माहिती नाही महादेवाच्या मंदिर बद्दल तर आपण आता तिकडच चाललो ना वाट थोडी अवघड आहे इथली लूप कसं आहे बघ ना कसं दिसतंय इथून जर पाय वगैरे निसटला तर डायरेक्ट खालच्याच पॉइंटला जातो जसं सापसडी मध्ये एकदम वरे जाऊन साप वगैरे चावते तेव्हा जसं खालच्या थरावर येतात तसं होऊन जाते त्याच्यामुळे समळून सावकाश इथून जावं लागते धमाधमाने मंदिर इथून जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर आहे समोर चला मित्रांनो आलं महादेवाचं मंदिर आज खूपच आपली काय होत म्हणजे म्हणतात धावपळ होत टायमावर हे शब्द सुचत नाही काय बोलाव काय नाही महाराज चप्पल सोडत होतच स्टॉप करलं
हाइट वरती आहे ही माळ, तरी पण इथं तळ आहे छोट. किती सुंदर पाणी, काही दिवस कंटिन्यू 8 दिवस पाणी होतं, त्याच्यामुळे थोडं पाणी गढूळ झालंय. पण केव्हाही समजा पावसाळ्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण येऊ आपण, तेव्हा पाणी खूप निरमट. चला मित्रांनो, आता दर्शन झालं, महादेवाच्या मंदिरचं पण दर्शन झालं. तर आता परत आपण खाली जातोय डोंगराच्या आता पायथ्याशी, जिथं आपली गाडी लावलेली आहे मामाच्या छोट्या हॉटेलवर. चढतानी जरा चढलो आपण, आता उतरताना पाणी दिसत आहे, पाऊस पण चालू झालाय, हळूहळू उतरायला. अजून काही वेळ इथं थांबायचं होतं, पण पावसामुळं जावं लागत आहे लवकरच. पाऊस वाढत आहे वरच्या, आजच्या ब्लॉग मध्ये आपण बरेच काही बघितलं. ही जी वाट आहे मेन रस्ता, तर ह्या वाटेहून जर आपण सरळ गाडीवर गेलो ना, तर गाडी मंदिरापर्यंत जाऊ शकते. तरी आपण जरा शॉर्टकट रस्त्याने माळावर जायचं होतं म्हणून गाडी इथं लावली या छोट्या तळाजवळ, आणि आपण इथून वर गेलो होतो. या झोक्यांना बघून मामाच्या गावाची आठवण आली. लहानपणी जात होत्या मामाच्या गावाकडे, मामाच्या गावाकडे घराच्या समोरच एक लिंबाचं झाड होतं मोठं, त्या झाडाला झोका बांधून ठेवत होता. थोडा वेळ थांबावं लागेल इथं, पाऊस कमी होत. चला मित्रांनो, आजचा जो हा व्लॉग आहे तो इथेच एंड होत आहे. आज खूप मजा आली, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा, तुमचे चांगले कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल आयकन असते त्याला प्रेस करा, जेणेकरून जे माझे पुढचे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवर ऑलरेडी येऊन जाईल. चला ओके, जय महाराज.